नमस्ते, मी डॉक्टर अजित कुमार जाधव, हृदयरोग तज्ञ, पुणे येथे मी प्रॅक्टिस करतो. हृदय हा आपल्या शरीरातला एक पंपिंग ऑर्गन म्हणून कार्यरत असतो. हृदयाचं प्रमुख काम हे सर्व अवयवांना, जसे की मेंदू, किडनी आणि बाकी पचनक्रिया संस्था, या सर्वांना रक्तपुरवठा करणे हे असतं. आपल्या शरीरामध्ये असलेले बरेच घटक, उदाहरणार्थ तुमचं वजन उंची, तुमचं आहार, तुमचं कामाचा ताणतणाव, तुमचे पुरेशी होणारी न होणारी झोप, या सगळ्या गोष्टींचा तुमच्या हृदयावरती कळत नकळत परिणाम होत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या सवयी, आपल्या धूम्रपान किंवा अल्कोहोल याच्या सेवनामुळे सुद्धा आपल्या शरीरावरती और हृदयावरती वाईट परिणाम होऊ शकतो. हृदयरोगाचा विचार करता आपल्या फॅमिली हिस्ट्री किंवा जेनेटिक और अनुवंशिकता ज्याला आपण म्हणतो, त्या गोष्टींमुळे आपल्या आई वडिलांना वयाच्या 55व्या वर्षाच्या अगोदर होणारे काही आजार असतील, जसं की मधुमेह, उच्च रक्तदाब, अशा काही आजारांचा अनुवंशिकरित्या आपल्या शरीरावरती आणि हृदयावरती परिणाम होऊ शकतो. अनुवंशिकता किंवा यासारख्या बाकी घटकांमुळे आपल्या हृदयावरती होणारे जे परिणाम आहेत, त्यामध्ये बाकी लोक जे कामाचा अधिक ताणतणाव किंवा पुरेसा व्यायाम न करणं, आहारामध्ये योग्य त्या प्रमाणात किंवा मुबलक प्रमाणात प्रथिने आणि याचा सेवन न करणं, या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा असे लोक जे आपल्या जास्त वजनामुळे किंवा ओबेसिटी चे शिकार असलेले लोक, ह्या लोकांच्या हृदयावरती हा परिणाम होऊ शकतो. अनहेल्दी हार्ट, यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. लहानपणापासून अनहेल्दी असणं किंवा कंजेनायटल हार्ट डिझीज किंवा जन्मजात असणारे हृदय विकार, त्याचा एक वेगळा स्पेक्ट्रम ऑफ डिझीज आहे. दुसरं अनहेल्दी हार्ट म्हणजे जे लोक आपल्या आहारामध्ये आणि आपल्या दैनंदिन दिनक्रमामध्ये पुरेसा व्यायाम न करणं किंवा सकस आहार न घेणं, या सर्व गोष्टींमुळे सुद्धा अनहेल्दी हार्ट असू शकतं किंवा रोगी हृदय ज्याला आपण म्हणतो ते असू शकतं. त्याची लक्षणं जर बघायला गेली तर लहानपणीच्या रोगी हृदयामुळे बाळाला किंवा लहान मुलांना खेळताना दम लागणं किंवा बाकीच्या त्यांच्या वयोमानाच्या मुलांपेक्षा त्यांना लवकर दम लागणं, हे सगळ्यात प्रमुख लक्षण असू शकतं. त्यानंतर नंतरच्या काळामध्ये उच्च रक्तदाब म्हणा किंवा बाकी काही गोष्टींमुळे त्यांना धाप लागणं, घाम येणं, लवकर थकवा जाणवणं, चक्कर येणं, डोकेदुखी, पायऱ्या किंवा जिन्या चढताना लवकर धाप लागणं, ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला अनहेल्दी हार्टची एक प्रिकॉशनरी मेजर किंवा हे आपल्याला अगोदर कळू शकतं. हेल्दी हार्ट साठी आपल्याला आहारामध्ये जे काही सकस आहार ज्याला म्हणतो किंवा पूर्णत्वाचा आहार ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये तुमचे योग्य प्रमाणामध्ये प्रथिन म्हणजे प्रोटीन्स हे जास्त असणं आवश्यक आहे. त्याच्यासोबतच सॅच्युरेटेड फॅट्स हे आपल्याला फार कमी खायचे आहेत. सॅच्युरेटेड फॅट्स किंवा संपृक्त घटक ज्याला म्हणतो आपण, तर ते कमी खायला पाहिजेत. कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदके हे सुद्धा आहारामध्ये आपल्या कमी पाहिजेत. फायबर्स आणि चांगले फॅट्स ज्याला म्हणतो आपण किंवा मोनो अनसॅच्युरेटेड किंवा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, म्युफा आणि क्युफा, हे आपण जास्त खायला पाहिजेत आपल्या आहारामध्ये. त्याच्यासोबत लीन मास म्हणजेच तुम्ही चिकन किंवा मासे हे तुम्ही खाऊ शकता. रेड मीट किंवा लाल मास, उदाहरणार्थ मटण, हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. तसंच तुमच्या शरीरामध्ये असणारं म्हणजे मिठाचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये कमी पाहिजे. सोडियम युक्त घटक असणारे पदार्थ म्हणजे मीठ, त्याच्यानंतर बाकी फूड प्रोसेसिंग मध्ये वापरले जाणारे घटक, तो प्रोसेस्ड फूड, हे तुम्ही अवॉइड करायला पाहिजे. आणि पोटॅशियम जास्त असलेले घटक, उदाहरणार्थ केळी किंवा नारळाचं पाणी, ह्या गोष्टी तुम्ही आहारामध्ये जास्त घेतल्या तर तुम्ही स्वतःचं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवू शकता. आजकालच्या नवीन या धकाधकीच्या जीवनामध्ये कोलेस्ट्रॉल हा एक महत्वाचा घटक आहे.
आपल्या शरीरामध्ये लिव्हर किंवा यकृत हे कोलेस्ट्रॉल तयार करत असतं आणि आपण जे पदार्थ खातो त्याच्यातून तयार होणारा कोलेस्ट्रॉल किंवा त्याच्यातून पोटामध्ये जाणारा कोलेस्ट्रॉल हे अराउंड 30% असतं आणि 70% कोलेस्ट्रॉल हे शरीरामध्ये यकृत किंवा लिव्हर तयार करत असतं. त्याच्यामध्ये एचडीएल एलडीएल व्हीएलडीएल त्याच्यानंतर टोटल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड असे काही घटक आहेत जे आपल्याला फास्टिंग लिपिड प्रोफाईल नावाच्या ब्लड टेस्टमध्ये हे सगळे घटक आपल्याला दिसून येतात. त्या प्रत्येक घटकाचं एक लिमिट अप्पर लिमिट ठरवून दिलेलं आहे लॅबने. त्यानुसार आपण आपले जे काही घटक जे आपण खाणं किंवा आहारामधले जे घटक आहेत ते ह्यानुसार आपण ऍडजस्ट करायला पाहिजे. हेल्दी हार्टसाठी सर्वप्रथम म्हणजे तुम्ही तुमची जीवनक्रम किंवा दिनक्रम जो आहे हा अतिशय योग्य ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा कामाच्या ठिकाणचा ताणतणाव किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करण्याची काही लोकांना सवय असते तर तिथून ते तुम्ही कमी करायला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा आहार जो आहे हा जसा मगाशी सांगितल्याप्रमाणे तो आहार आपण व्यवस्थित आपला घेतला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे पुरेशी किंवा कमीत कमी 6 ते 7 तास तुम्ही झोप घेतली पाहिजे जेणेकरून तुम्हाला स्ट्रेस मॅनेजमेंट किंवा ह्याचा स्ट्रेसचा त्रास सहन करावा लागणार नाही. पाणी आपल्या शरीरामध्ये कमीत कमी 3 ते 4 लिटर रोजचं विदिन 24 आवर्स तुम्ही तेवढं पाणी प्यायला पाहिजे. ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्ही आहारामध्ये दिनक्रमामध्ये अवलंब केला तर तुमचं हृदय निरोगी राहण्यासाठी मदत होऊ शकते. त्याच्यासोबतच तुम्हाला योग्यसा पुरेसा व्यायाम आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस 30 मिनिट नियमित चालण्याचा किंवा थोडस फास्ट चालण्याचा जर व्यायाम तुम्ही करणार असाल ज्याला आपण ब्रिस्क वॉकिंग म्हणतो तर त्यानुसार तुम्ही जर चाललात तर त्याचा तुम्हाला बेनिफिट होऊ शकतो तुमच्या हृदयासाठी. रुटीन ब्लड चेकअप किंवा आजकाल जे काढलं आहे की रुटीन लॅब टेस्ट तर त्याच्यामध्ये आपण कमीत कमी वयाच्या 40 वर्षांनंतर आपण वार्षिक एकदा म्हणजे अॅन्युअली एकदा आपण ब्लड टेस्ट करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये फास्टिंग लिपिड प्रोफाईल HbA1c HSCRP थायरॉइड प्रोफाईल हिमोग्राम यासारखे सगळे टेस्ट हे आपल्याला करून देण्यात येतील. तसेच ECG और इलेक्ट्रोकार्डिओग्राम 2D इकोकार्डिओग्राफी किंवा TMT म्हणजे ट्रेडमिल टेस्ट और स्ट्रेस टेस्ट अशा काही टेस्ट आहेत जेणेकरून तुमचं हृदय तुम्हाला निरोगी आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या टेस्ट उपयोगी पडू शकतील.